आपल्याला एखाद्या कलाकाराचं यश दिसतं, मात्र हे यश मिळवताना त्या कलाकाराचा संघर्ष, त्याच्या आयुष्यात आलेले कष्ट, दुःख, संकट यांची आपल्याला कल्पना नसते. पण आज आपण अशाच एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत जिला तुम्ही टीव्हीवर रोज पाहत असाल. आणि ही अभिनेत्री म्हणजेच रुपाली भोसले. रुपाली मराठी मालिका विश्वातील एक लोकप्रिय नायिकांपैकी एक आहे, मात्र या यशामध्ये तिने पार केलेल्या अनेक संकटांच्या मालिका आहेत. चला तर मग आजच्या अननोन फॅक्ट्स मधून जाणून घेऊयात अभिनेत्री रुपाली भोसले विषयी. रुपालीचा जन्म 29 डिसेंबर 1983 साली मुंबईत झाला होता. रुपालीचं बालपण हे वरळीच्या बेडीडी चाळींमध्ये गेलं होतं. तिचे वडील स्क्रीन पेंटिंगचं काम करायचे. घरात चांगली लक्ष्मी नांदत होती. मात्र सगळं काही सुरळीत सुरू असताना एक दिवस संकटांनी डोकं वर काढलं. रुपालीनं नुकतीच 9वीची परीक्षा दिली होती आणि त्या काळात शेरेकर नावाची पैसे दुप्पट करून देणारी स्कीम चालू होती. तेव्हा रुपालीच्या सख्या मोठ्या काकानं रुपालीच्या कुटुंबियांना या स्कीममध्ये पैसे लावण्यासाठी भरीस घातलं. अखेर रुपालीच्या आईनं त्यांच्या आयुष्यभराची साठवलेली जमापुंजी गोळा करून या स्कीममध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. पण त्यानंतर जे होऊ नये तेच घडलं. ही स्कीम बोगस निघाली आणि रुपालीच्या काकांनी ही गोष्ट त्यांच्यापासून लपवून सुद्धा ठेवली. रुपालीच्या कुटुंबियांची आयुष्यभराची कमाई एका दिवसात पूर्णपणे बुडाली होती. आणि हेच कमी की काय म्हणून रुपालीच्या एका चुलत काकीनं तर घर विकत दहिसरला जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवस राहिल्यानंतर रुपालीच्या काकीने आपले खरे रंग त्यांना दाखवण्यास सुरुवात केली. कहर म्हणजे एक दिवस भर पावसामध्ये रुपालीच्या कुटुंबियांना तिनं घरातून बाहेर काढलं. ज्यावेळी रुपालीचे बाबा रुपालीच्या काकींकडे घर विकून दिलेले पैसे मागायला गेले, त्यावेळी चक्क तुम्ही आमच्याकडून पैशांबद्दल लिहून घेतलं होतं का असं विचारत त्यांना घरातून हकलवून लावण्यात आलं. आणि यावेळेस आता रुपालीचं कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलं होतं. रुपालीच्या कुटुंबावर आलेल्या या इतक्या वाईट काळामध्ये कोणत्याही नातेवाईकांनी त्यांना मदतही केली नाही. अशावेळी रुपालीच्या वडिलांचा एक मित्र त्यांच्यासाठी देवदूतासारखा धावून आला. त्यांची ही अवस्था पाहून दहिसरला तो त्यांच्या घरी त्यांना घेऊन गेला व ती एक रात्र स्वतःकडे ठेवून त्यानंतर पडीक गुरांच्या गोठ्यामध्ये त्यांची राहण्याची सोय केली. पत्र्याच्या भिंती असलेल्या घराची अवस्था इतकी बिकट होती की मुलं वाकून पाहतात म्हणून रुपाली पहाटे 3:30 उठून अंघोळ करायची. एक दिवस या सर्व परिस्थितीला कंटाळून रुपालीच्या लहान भावानं आपण सगळे रेल्वे ट्रॅकवर जाऊन सगळं काही संपवून टाकूयात असं म्हटलं. आणि हे ऐकून रुपालीला मोठा धक्का बसला आणि तिनं त्या दिवसापासून आपल्या भावाची आणि कुटुंबियांची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला. रुपाली त्यावेळी केवळ 15 वर्षांची होती. ती 9वीत शिकत होती. तिनं आपल्या मैत्रिणींकडून उधारीवर कपडे घेऊन इंटरव्ह्यूज द्यायला सुरुवात केली. 9वीपर्यंत शिक्षण असूनही इंग्रजी माध्यमातून शिकल्याचा रुपालीला मोठा फायदा झाला. तिनं एका कॉल सेंटरमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि यावेळी रुपालीचा पगार केवळ 2,500 रुपये इतका होता. तुटपुंजा पगारात काटकसर करत एक एक रुपया वाचवत तिनं आपलं घर चालवायला सुरुवात केली. घरात अधिक हातभार लागावा म्हणून तिच्या वडिलांनी रस्त्यावर वड्याची गाडी सुद्धा सुरू केली. रुपाली नोकरी सांभाळत वडिलांना या व्यवसायात सुद्धा मदत करत होती. पण या सगळ्यामध्ये रुपालीला अभिनयाची सुद्धा आवड होती आणि याच दरम्यान तिने ऑडिशन्स देण्यास सुद्धा सुरुवात केली. ऑडिशनसाठी फोटो काढण्यासाठी रुपालीच्या आईनं 7,000 रुपयांना तिचं मंगळसूत्र गहाण ठेवलं. हळूहळू रुपालीच्या कष्टांचं आता चीत सुद्धा होऊ लागलं होतं. रुपालीला अभिनयाच्या ऑफर्स यायला लागल्या. जागो मोहन प्यारे हे तिचं पहिलं वहिलं नाटक प्रचंड यशस्वी झालं आणि रुपालीच्या अभिनयाची गाडी सुसाट सुटली. 2006 दूरदर्शनवरील महासंग्राम या मालिकेतून रुपालीनं छोट्या पडद्यावर एंट्री घेतली. त्यानंतर या गोजीरवाण्या घरात, कुलवधू, मनउधाण वाऱ्याचे यांसारख्या एका मागोमाग एक अनेक मालिकांमध्ये रुपालीनं काम केलं. आणि मराठी मालिका विश्वांमध्ये रुपालीचं मोठं स्थान निर्माण होत असतानाच रुपालीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि लग्नानंतर तिने आपल्या करिअरला फुल स्टॉप देत पतीसोबत परदेशात राहण्याचा निर्णय घेतला. ती UK नवऱ्यासोबत राहत होती. मात्र हा निर्णय तिच्यासाठी पुन्हा एकदा संकटांना आमंत्रण देणारा ठरला. लग्नानंतर रुपालीवर प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ झाला. लग्न करून सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या रुपालीसाठी हा आयुष्यातील सगळ्यात चुकीचा निर्णय होता. रुपालीला आपली मोठी फसवणूक झाल्याचं कळलं. ती परदेशात आता एकटी पडली होती. डिप्रेशनमध्ये गेलेल्या रुपालीच्या मनात अनेक प्रकारचे विचार येत होते. तिने जीवाचं बरं वाईट करण्याचा सुद्धा विचार केला. मात्र त्यानंतर आपल्या आई वडिलांचा विचार करून आपण जीवन संपवणार नाही असाही विचार तिनं केला. तर आता तिनं संकटांशी दोन हात करण्याचं ठरवलं. तब्बल 2 वर्ष या कठीण परिस्थितीशी सामना केल्यानंतर रुपालीनं पुन्हा एकदा भारतात येऊन अभिनय करिअर करण्यास सुरुवात केली. भारतात आल्यानंतर तिनं तिच्या मित्राकडे काम मागायला सुरुवात केली.
शेजारी शेजारी एकापेक्षा एक यासारख्या मालिकांमधून रुपालीनं पुन्हा एकदा आपल्या करिअरची दुसरी इनिंग सुरू केली होती. याच दरम्यान तिला बडी दूर से आए हे या बड्या हिंदी मालिकेची ऑफर सुद्धा मिळाली. पण याच दरम्यान रुपालीच्या भावाचा भीषण अपघात झाला. त्याच्या पायाला जबर इजा झाली. पण अशा परिस्थितीतही मदत करायची सोडून रुपालीच्या नवऱ्यानं आपली जबाबदारी झटकली आणि त्या क्षणी रुपालीनं आपल्या पतीला घटस्फोट देण्याचं ठरवलं. मात्र त्यानंतर तिने अजिबात मागे वळून पाहिलं नाही. बिग बॉस मराठी आणि आई कुठे काय करते या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. आई कुठे काय करते मधील तिच्या संजना या पात्रानं तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. लहान वयापासूनच आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असलेल्या आणि संकटांना दोन हात करणाऱ्या रुपालीचा हा प्रवास खूपच संघर्षमय होता. तर रुपालीच्या या कथेतून अनेकांना प्रेरणा सुद्धा मिळते. रुपालीचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच आणखीन कोणत्या प्रकारच्या अशा स्टोरीज तुम्हाला ऐकायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.